गुड मॉर्निंग सायना, शुभ सकाळ. पोरं शाळेत गेली, शनिवार असल्यामुळं घरी कोण दिसा नाही. आणि बापू गेले दूध आणायला वस्तीवरती, ते काय आलं नाही. तर सगळीकडं मोकळंच पटांगण, छान असं वातावरण झालंय. आणि माझा चाललाय स्वयंपाक, भेंडीची भाजी चालली. भेंडी टाकली होती मी, म्हणलं काढावे भेंडी करायची. अजून भाकरी व्हायच्या, गुरांचं हे आवरलं मग स्वयंपाकाला. गुरांचं आवरल्याशिवाय स्वयंपाक करायला येत नाही ना. शेंगदाणे कुटायच्या, चुलीला जाळ घालते, जाळ येतला सगळं. जास्त जाळ घातला म्हणजे पटापटावर राखतो स्वयंपाक. भेंडी झाली की लगेच भाकरी करायच्या. आज काय पोरांना डबा नाही, आज शनिवार असल्यामुळं नाश्ता करून गेली. भाकरी केलं तरी चालतं. ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या असतात, बाजरीच्या असतात, छान असं. आत्या घरी नाही ते तर सगळ्यांना ही वाटत असून, आत्यासारख्या व्हिडिओमध्ये बडाबडा करतात ना, बोलायत त्यात. कॅमेरा हातातून निसटला होता. आणि ती पण त्यांचा काय विषय नसतो, ती नसते तिथल्या व्हिडिओमध्ये, त्यामुळं ती काय. पण आत्या असतात जास्त करून, पण आत्या काय अजून येत नाही. तर घरच्या दिवस तुम्ही सगळेजण हिरव्या मिरचीची भेंडी करत असता, आमच्यात लाल तिखटची भेंडी खायतात. हिरवी मिरची पण आहे, पण पोरं म्हणतात हिरवी मिरची टाकू नको मम्मी भेंडी, भेंडी चांगली लागत नाही, तुपताची करत जा. म्हणून लाल तिखट मस्त त्याची भेंडी करायची अशी. चुलवर ते कोण पाहुणे करताय, सांगते कोणतरी यायचंय. उद्या आहे लग्न मामाच्या पोराचं, उद्या लग्नात जावं लागेल सकाळचाच आवरून. इथलं कमीत कमी 9 वाजता तरी निघावं लागेल. 12:30 लग्न आहे. 9:30 गेलं तरी आम्ही राशींमध्ये पोचेल. 1.5 तास लागतो. 11:45 बघू आता कसं कसं व्हायचंय ते. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, बाय बाय. चाललाय स्वयंपाक आता. एकटी असल्यामुळे सगळं एकटीलाच करावं लागतं, त्यामुळं सगळी गडबड होती. सकाळचं गुरांचं आवरायचं, कोंबड्या आवरायचं, कोंबड्यांना खायला टाकायचं, गुरं नेऊन बांधायची, परत त्यांना गोळी ठेवायची, झाडलोट करायची, नंतर स्वयंपाक करायचा. हे सगळं परत झाडून काढायचं, निमार्द झाडायचं ठेवले, निमार्द झाडून काढले, निमार्द नंतर झाडून काढते मी सगळे काम आवरले होते. एवढं सकाळ सकाळ झाडायचं म्हणल्यावर उशीर होतो, ओळखत नाही.